आज पण गर्दी बाहेर येतानाच, रूम मधून बाहेर पडतानाच सगळी एवढी धक्काबुक्की करणे, एवढी सगळी गर्दी आणि उत्साह बघताय. एकंदरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघताय की हे जे वातावरण आहे ते उद्धव साहेबांच्या सोबत आहे, शिवसेनेच्या सोबत आहे आणि कोणालाही गद्दारी आवडली नाहीये. इतकी गर्दी होती आणि बंडखोरांसोबतची गर्दी सगळी दिसत होती, त्यातली बहुतांश गर्दी तुमच्यासोबत दिसली का? याला काय म्हणावं, कसलं होतं? मला वाटतं हे नुसतं प्रेम आहे लोकांचं, कारण आजकालच्या जमान्यामध्ये आपण बघताय की आपल्या बातम्या आहेत, सोशल मीडिया आहे, सर्वांना माहिती आहे की जे काही सत्य आहे ते सगळं लोकांच्या समोर आहे आणि कोणालाही या महाराष्ट्रात गद्दारी केलेला आवडत नाही. आणि एका चांगल्या माणसाच्या पाठीत खंजीर खूप असतो. मंत्रिमंडळ विस्तारासाठी सगळे लोक दिल्लीत गेले होते, पुन्हा काहीच झालं नाही, काय सुरू काय? आता मी काय सांगू शकतो त्यांच्यावर, पण हे खरं तर पूर्ण सरकारच बेकायदेशीर आहे. आणि कधी असं सरकार गठीत होऊच नाही शकत की कोणाच्या तरी पाठीत खंजीर खुपसून छोटे छोटे गट करून सरकार होत नाहीत. सरकार हे प्रेमावर आणि जनमतावर होतं आणि आपण बघितलं असेल संपूर्ण सरकार बेकायदेशीर आहे. तुमची एक वेबसाईट आहे शिवसेनेची, त्याच्यावर अजूनही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री आहेत आणि जे आता बंडखोर आहेत ते पुन्हा मंत्री पाहायला मिळतात? नाही, ती वेबसाईट मी नाही बघितली, तुम्ही बघितली असेल. खरोखर मी नाही बघितली, मी बघून घेतो आणि अपडेट करतो. नाही करू बघू. एकनाथ शिंदेना बडचिरोलीचे पालकमंत्री असताना सिक्युरिटी वाढवावी म्हणून, पण ती दिली नव्हती अशा पद्धतीचा आरोप होतो. नाही आता काय ना की या गोष्टींमध्ये मी जात नाही, कारण आता काय झालं आपण बघितलं असेल 20 जून ते 20 जुलै एवढे कारण आणि एवढे वेगळे गोलपोस्ट दिलेले आहेत. आणि कालपर्यंत परवापर्यंत जे सांगत होते की उद्धव साहेबांबद्दल त्यांच्या मनामध्ये आदर आहे, आता त्यांची भाषा बघा कशी बदलली. म्हणजे खरं जर बघितलं तर हे स्वतःच्या राक्षसी महत्वाकांक्षांसाठी ही गद्दारी झाली होती आणि तेवढंच आहे, ते लोकांसमोर सत्य आलेलं आहे. शिवसेना कोणती हे कोर्टानं स्पष्टीकरण मागितलेलं आहे. आणि आता तुम्ही हे सगळं जे प्रेम बघताय ही खरी शिवसेना आहे. शिवसेना कधी गद्दारी करत नाही, पण ही भीती तर काही शिवसैनिकांच्या मनात दिसते की शिवसेनेचं चिन्ह जाऊ शकतं. मला वाटतं आता भीती नाहीये, थोडा शॉक निश्चितपणे होता, आधी दुःख देखील होतं की ज्यांना शिवसैनिकांनी आपलं मानलं, एवढे वर्ष आपलं मानलं, मतदान केलं, त्यांच्यासाठी दिवस रात्र प्रचार केला, त्यांच्यासाठी मेहनत घेतली, डोक्यावर बसून नाचले, तेच लोक शिवसेनेच्या आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खूप असतील. ज्यांना शिवसेनेत आम्ही हिंदुराय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे दैवत आहे, त्यांच्याच पुत्राच्या पाठीत खंजीर खूप असतील हे कोणाला अपेक्षित नव्हतं, ते या गद्दाऱ्यांनी केलं. ज्या दिवशी मुख्यमंत्री साहेब घरी गेले, तुमच्या भाषणात मला 2-3 वेळा ते जाणवलं की तुम्ही सगळे विचार मंथन करत बसले होते, खूप जास्त डिसअपॉइंट होते, कशी रात्र होती? नाही बघा, हे एक गोष्ट सत्य आम्हाला पहिल्यापासून माहिती होती, ज्या दिवशी आम्ही हे पद स्वीकारलं की हे पद आणि जे काही त्याच्या आजूबाजूचं वलय किंवा वर्षा बंगला वगैरे हे काही आमचं नसतं, कारण हे परमनंट नसतं. जे आपलं नाही आहे त्याला चिकटून राहण्यात कारण नसतं. जे लोकांची सेवा करायला जे माध्यम असतं ते वापरणं नेहमी गरजेचं असतं. ज्या दिवशी आम्ही वर्षा बंगला सोडला, म्हणजे मला तो क्षण आठवतो की फेसबुक लाईव्ह होतं आणि त्याच वेळेला उद्धव साहेब बोलले की चला मी आता मातोश्रीवर चाललो आणि आम्हाला बॅगा बंधायला सांगितलं, आम्ही निघालो. घरी आल्यानंतर, आपल्या घरी आल्यानंतर मातोश्रीच्या बाहेर जे काही प्रेम बघितलं आणि वर्षा ते मातोश्री अनेक लोकांमध्ये नागरिक शिवसैनिक वेगळेवेगळे ठिकाणी उभे होते, तर ते होतंच. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बघताय की अजूनही सगळे लोक हे शिवसेनेसोबत आहेत. अनेक लोकांच्या होतं, म्हणजे आम्ही एवढंच विचार करत होतो की आमचं चुकलं काय. नक्कीच, कारण दुःख याच गोष्टीचं होतं की ते सोडावं लागलं हे दुःख नव्हतं. आपल्याच लोकांनी गद्दारी केली आणि आपल्या पाठीत खंजीर खूप असला. म्हणजे आम्ही ते नोव्हेंबर दिवाळीनंतरचे काळ पण बघितलेले आहेत. उद्धव साहेबांच्या तो जो काही काळ होता, सर्जरीचा असेल किंवा त्यांनी कोविड काळात जे काम केलेलं, केवढी मेहनत घेतली हे बघितलं होतं. आणि ह्या लोकांना जेवढं त्यांनी प्रेम दिलं ते सगळं झाल्यानंतर कोणीतरी पाठीत असा खंजीर खुपसेल आणि निघून जाईल हे एवढं अपेक्षित नव्हतं. एक मंत्री जे 7व्या मजल्यावरून उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यावर उडी मारू असं म्हटले होते, आज त्यांच्या मतदारसंघात जातात, त्यांना काय सांगतात? नाही, मला काही कोणाबद्दल काही बोलायचं नाहीये. मी एवढ्यासाठी चाललोय, सगळीकडे प्रेम आणि आशीर्वाद घेण्यासाठी चाललोय. म्हणजे आम्हाला खरोखर 3-4 जुलैला जेव्हा हे बेकायदेशीर सरकार बसलं, ह्या गद्दारांना बघून असं वाटायला लागलं की आम्ही काहीतरी मोठं पाप केलं आहे की यांना एवढं मोठं एवढं प्रेम दिलं. ते वातावरण खूप क्लेशदायक होतं आणि खूप वेळा असं होतं ना की असं स्वतः विचार करायला लागतो की काय चुकलं काय चुकलं. या दुःखाच्या पुढे जायचं असेल तर लोकांचं प्रेमच तुम्हाला ताकद देऊ शकते आणि ते घ्यायला मी चाललो. एकत्र यावं असं वाटतं या सगळ्यांनी तुम्हाला शिवसेना? मी एवढंच सगळीकडे सांगितलेलं आहे की ज्यांना परत यायचं त्यांच्यासाठी आमचे दरवाजे सदैव खुले राहतील. कारण ठाकरे परिवार काय, शिवसेना परिवार काय, हा एकत्र एकच राहणारा परिवार आहे. आणि मी अनेकदा बोललेलो आहे की असं नाही की कोणी वेगळं आहे, पण दुसऱ्या बाजूला म्हणजे आता उदाहरण म्हणजे आता मागे खैरे साहेब आमच्या बसलेले आहेत. आत्ता मी त्यांना साहेब म्हणून बोलतो, पण लहानपणी त्यांना काका म्हणून हाक मारायचो, बाहेर याच्यात साहेब म्हणून हाक मारतो. पण हे वर्षानुवर्षाचं नातं अनेक अशा लोकांसोबत झालेलं, ह्या तिकडे ज्या गेल्याने गद्दारांनी गद्दारी केलेली आहे, त्यांना सांगतं की ज्यांना परत यायचं असेल आनंदात या, तेवढाच मान सन्मान मिळेल. कारण उद्धव साहेबांचं मन मोठं हे सगळ्यांना माहिती आहे, पण ज्यांना तिथे राहायचं असेल एकच कृपा करा, थोडी हिंमत दाखवा
आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. दिवसांपासून दौरा सुरू आहे, सगळं पाहून थोडा दिलासा मिळाल्यासारखं वाटतं. नक्कीच प्रेम मिळून थोडी ताकद येते, थोडं मन भरून येतं. अनेकदा जे काही दुःख सांगू नाही शकत किंवा एक्सप्रेस नाही करू शकत हे लोकांच्या चेहऱ्यावर मला दिसतं. आणि थोडी कोणीतरी जवळ घेतलं, आता मी बघतोय काही कुठे गावात गेलं की कोण मावशी जवळ घेते वगैरे, हे एक थोडं वेगळं वातावरण आहे. पण तुम्हाला एक सांगतो मी की 32 वर्षाचा एक तरुण म्हणून मी 2-3 विचार केला की राजकारण नक्की कशासाठी, कोणासाठी, हे राजकारण जे अपेक्षित होतं तसंच राजकारण आहे का, हे पटणारं राजकारण आहे का मला आणि मग इतर तरुणांना, आणि मग अशी गद्दारी बघून, एवढं खालच्या पातळीचं राजकारण बघून किती लोकांना आम्ही सांगू शकू की या राजकारणात या. कारण हे राजकारण कोणालाही पटण्यासारखं नाही. ठीक आहे, राजकारण हे निवडणुकीच्या वेळी होतं असतं, आपण भाषणं देत असतो, एकमेकांवर टीका करत असतो, पण ती पण कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम झालं पाहिजे. फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचं बोलणं झालं, शिंदेना वेगळं करा आणि आम्ही तुमच्या सोबत येतो, असं काही झालंय का? असं तर खूप अजून काल्पनिक गोष्टी येतील बाहेर, मला वाटतं या गोष्टींवर बोलून उपयोग पण नाही आहे. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की जे घडलेलं आहे ते समोर आहे आणि ती गद्दारी झालेली आहे. नाही, मी आताच सांगितलं ना, ज्यांना यायचं असेल मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत आणि ज्यांना तिथे राहायचं असेल आनंदात राहा, पण निवडणुकीला सामोरे जाऊन पुन्हा एकदा जे जिंकून आले आता तुमच्या माध्यमातून बाकीचे बोलायला कुठे तयार आहेत? त्या दिवशी तर नजरेत नजर मिळून स्वतः बघायला तयार नव्हते. सगळं सकारात्मक बोलतायत, दरवाजे मातोश्रीचे उघडे असे म्हणतायत, पण दुसरीकडे केसरकर असतील किंवा त्या गटाचे आमदार असतील, त्यांचं सगळ्यांचं एक निगेटिव्ह सुरू आहे की आता हाच फरक आहे ना. तुम्ही बघा, त्या दिवशी पण म्हणजे विधानभवनात जात असताना देखील आम्ही मान उंच करून गेलो, पण माज नव्हता, स्वाभिमान होता चेहऱ्यावर, असंच हास्य होतं. आणि कुठेही आम्ही तुमच्याकडून लपलो नाही. जे समोरून गद्दारी करून आले त्यांना कसं बसमधून आणलं, केवढी सिक्युरिटी होती, कसं पळत पळत आत नेलं, मला वाटतं ह्या गोष्टी आहेत. आणि जसं मी सांगितलं ना की कधीही मातोश्री दरवाजे कोणाला बंद नव्हते, कधीही कमी प्रेम कोणाला दिलं नाही ह्यांच्यावर. म्हणजे आता ज्या काही वैयक्तिक गोष्टी आहेत त्या मी सांगू इच्छितच नाही, कारण यांना वर्षानुवर्ष सोबत राहिलेलं आहे. पण जे काही उद्धव साहेबांनी ह्यांच्यासाठी केलेलं आहे पब्लिक लाईफमध्ये, मी प्रायव्हेटचं बोलतच नाही पण पब्लिक लाईफमध्ये, ते आपण बघत असाल. पण याच शिवसेना ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या चांगुलपणाचा फायदा हे फुटलेले आहे आणि दुसरं तुमचे विरोधक नेहमी गेल्या 2.5 वर्षापासून पाहतो ते भाजपाने घेतात असं तुम्हाला वाटतं? आता हे सत्य मानायला लागेल कदाचित की राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं. म्हणजे अनेक लोक बोलत आलेले आहेत की उद्धव ठाकरे एक चांगला माणूस आहे, साधा माणूस आहे, आणि त्यांनी खरोखर राजकारण कधीच मागच्या 2.5 वर्षात मी तरी करताना पाहिलं नाही. ते सतत काम करत राहिले, कुठेही विरोधी पक्षाला सतवलं नाही, त्यांच्या मागे पोलीस किंवा नोटीस लावल्या नाहीत, आमच्या आमदारांना लक्ष ठेवलं नाही. चांगुलपणाचा उपयोग आजकाल कलयुग आहे तर सगळे करून घेत असतात. आता फायदा करायचा की गैरफायदा करायचा, दुरुपयोग करायचा, हे त्यांच्यावर आहे. वेगवेगळे मुद्दे आणतायत, कधी आता काल शिवबंधनाचा विषय आला, परवा दिवशी तो सिक्युरिटीचा विषय आला, असं सातत्याने नवीन नवीन विषय आणतात. काय आहे की वैयक्तिक महत्वाकांक्षा, राक्षसी महत्वाकांक्षा हे जगजाहीरपणे सांगू नाही शकत, म्हणून अनेक वेगळी वेगळी कारणं सांग. आता उद्या सांगतील मी ब्लू शर्ट घातला, मी पांढरा शर्ट घातला, मी भगवा शर्ट घातला, ह्याच्यामुळे सोडून गेलं. तर काही काही चालू शकतं की जॅकेट काळं होतं म्हणून, पण हे काय हे कारण आहेत आणि लोकांसमोर आहेत. आता नक्की ह्यांचं टार्गेट खरं जर बघितलं तर शिवसेना संपवणं आणि ठाकरे परिवाराला आयसोलेट करणं हेच आता वाटायला लागलेलं आहे. तुम्ही असं सांगताय की निवडणुकीत उतरा मग बघू, कारण कसं आहे जर उतरले तर काय चित्र दिसेल? नाही, चित्र हे लोकशाहीचं आपण बघताय, लोकशाहीमध्ये मत लोकांचं हे सर्वात महत्वाचं असतं, जनमत हे सर्वात महत्वाचं असतं. बंडखोर आणि गद्दारामध्ये हाच फरक आहे, बंडखोरात हिंमत असते, ही गद्दारी झाली. आणि गद्दारी म्हणून झाली असल्यामुळे हे कोणीही राजीनामा द्यायला अजूनही तयार नाही आहेत. एवढी जर यांची ताकद असेल, एवढी जर यांचं पॉप्युलॅरिटी असेल, एवढं जर लोकांनी ह्यांना अक्सेप्ट केलेलं असेल, त्यांना मानून घेतलं असेल, तर हे राजीनामे देऊ शकतात आणि पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्यांनी, कदाचित तिथे गेल्यानंतर अजून एकदा मोठ्या मताधिक्यांनी जिंकून येऊ शकतात. ही ताकद असू शकते, पण हिंमत तर पाहिजे. राज्य सरकारचा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही असं चित्र दिसतंय, कारण फोन ट्रॅफिक करण्याचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून घेतलेला आहे आणि तो आता सीबीआयकडे दिलेला आहे. मला वाटतं ह्याच्यात सर्वाधिक पहिलं गोष्ट म्हणजे आता मंत्रिमंडळात कोणावर विश्वास ठेवणार त्यांच्यात आणायला, हा प्रश्न खूप मोठा आहे. आणि हे सरकारच बेकायदेशीर आहे म्हणून मंत्रिमंडळ पण बेकायदेशीरच असणार. एक प्रश्न असा विचारतो, शिवसेनेत असलेले एकनाथ शिंदे आणि भाजपा सोबत गेलेले एकनाथ शिंदे आपण कसं पाहता दोन्ही? नाही, मी कधी कोणावर वैयक्तिक जे काही माझे ऑब्झर्वेशन असतात किंवा जी टिप्पणी असते मी कधी सांगत नाही बाहेर. दादागिरी भांडण असं सगळं नाही, हे मी कधीच बोलणार नाही. माझं एवढंच आहे की आमचं काय नक्की चुकलं आणि ज्यांनी सर्व काही दिलं तुम्हाला त्यांच्या पाठीत का खंजीर खूप असला, हेच दुःख आहे आमचं. राग नाही मनात, द्वेष नाही, काहीच नाही. राज इतकी गर्दी होती की धक्काबुक्की व्हावी लागली. हो.